तुम्ही मुंबईकरांच्या मराठी माणसासाठी मुंबईवर प्रेम करणारे मर्द आहात ना, पण लंडनला का लपून बसलेत आदित्यजीनी उद्धवजी? लंडनचे नाले साफ करतायत का? आणि अनिल परब यांनी त्याचं उत्तर द्यावं. श्रेयवादाची लढाई नसून मुंबईकरांना त्यांचं श्रेय मिळालं पाहिजे म्हणूनची लढाई आहे. मुंबईकरांना सुविधा मिळाल्या पाहिजेत याची लढाई आहे. आणि महायुती म्हणून आम्ही एकत्र लढतो आहोत. अनिल परब घरा देसीमध्ये बसून काय बोलतायत? एका नाल्यावर तरी या. कुठला शिवसेना उभाटाचा माणूस नाल्यावर दिसलाय? का लपून बसल्यात बिळामध्ये? आणि म्हणून मुंबईकरांवर यांचं पुतणा मावशीचं प्रेम आहे. मुंबईकरांची हालत यांनीच केलेली आहे. दहिसरमध्ये जे नाल्याचं काम चालू आहे गटाराचं नवीन, ते 50% पण झालेले नाही. काही रस्त्याचं काँक्रिटीकरण सुरू आहे, ते सुद्धा झालेलं नाही. त्यामुळे यावेळेला दहिसरकरांना खूप मोठा त्रास होणार आहे आणि त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने घेतली पाहिजे. कारण इथे जनते पक्षाचे खासदार आहेत, आमदार आहेत आणि इथे नगरसेवक ह्या 2 नंबरमध्ये भारतीय जनता पक्षाचे आहेत. आणि आज आशिष शेलार उद्धव ठाकरे साहेबांच्यावरती आरोप करतो हे अत्यंत चुकीचं आहे. आशिष शेलार मला वाटतं ह्यावर्षीच आलेला आहे. गेली अनेक वर्ष या दहिसर नदीचं रुंदीकरण, त्याचं रेटिंग निघाल आम्ही करतो, आम्ही सांगतो पुढपर्यंत जा. त्यामुळे अतिशय भयानक परिस्थिती आहे. लोकांना खूप पावसाळ्यात त्रास होणार आहे, लोकांच्या घरात पाणी जाणार आणि त्याला जबाबदार भारतीय जनता पार्टीच असणार आहे आणि सध्याचे CM, कारण कॉर्पोरेशन नाही आहे. महापौर आमचे राऊंड घ्यायचे, स्टँडिंग कमिटी आमचे राऊंड, चेअरमन राऊंड घ्यायचे, आमच्या बैठका व्हायच्या, कुठे कुठे काय आहे नगरसेवकच्याबरोबर राऊंड व्हायचे, यावेळेला काहीच नाही. त्यामुळे ठेकेदारांना, आणि ते ठेकेदार हे शिंदे साहेबांचे आहेत, ठेकेदार आले कारण कॉर्पोरेशन नेमत नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्या ठेकेदारांवर काम करण्याची ताकद आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्यावरती, आमचे महापालिकेचे अधिकारी अतिशय कामचुकार म्हणणार नाही परंतु घाबरून त्यांना कुणाला ठेकेदारांना काम करत नाही. आम्ही 1-2 दिवसामध्ये आम्ही आर नॉर्थवरती शिवसेनेच्या वतीनं हे सगळं आम्ही मोर्चा लोकांचा घेऊन जाणार आहेत. आणि दहिसर नदी किंवा जे नाले साफसफाई झाली नाही त्याच्यावर आम्ही प्रशासनाला दाब विचारणार आहोत.